कोयनावासात भाजी मंडईत शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची धक्काबुक्की व्यापाऱ्यांची दादागिरी थांबली नाही तर बळीराजा संघटना त्यांना योग्य धडा शिकवेल संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांचा इशारा कोयनावासात येथे सार्वजनिक रस्त्यावर भरणाऱ्या भाजी मंडईत सध्या व्यापाऱ्यांच्या दादागिरीला ऊत आला आहे या व्यापाऱ्यांकडून परिसरातील भाजी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना मज्जाव करणे धक्काबुक्की करणे अगदी मारहाण करणे यापर्यंत मजल गेली आहे हा प्रकार जर लवकरात लवकर थांबला नाही तर बळीराजा शेतकरी संघटना या व्यापाऱ्यांना धडा शिकवेल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला आहे शेतकरी कष्ट करून आपला माल पिकवतो आणि त्या मालाला योग्य भाव मिळत नाही मात्र व्यापारी शेतकऱ्यांचा माल कवडी मोलाने विकत घेऊन तो दुप्पट किमतीने विकून उलट शेतकऱ्यांवरच आरेरावी करीत आहेत दोन दिवसापूर्वी एक शेतकरी आपला भाजीपाला विकण्यासाठी कोयनावासात भाजी, भाजी मंडईत आला होता परंतु येथील व्यापाऱ्यांनी त्या शेतकऱ्यास भाजी मंडईत बसण्यास विरोध केला तसेच काही महिला व्यापारी त्या शेतकऱ्याच्या अंगावर धावून गेल्या तसेच त्यांच्या गाडीची चावी काढून घेतली त्या शेतकऱ्याचा हात धरून त्याला बाहेर ओढले ज्यावेळेला शेतकऱ्याने मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले तेव्हा त्या महिला व्यापारी बाजूला झाल्या हा प्रकार पोलीस ठाण्यापर्यंतही पोचला आहे प्रशासनाने योग्य ती कारवाई करून त्या महिला व्यापाऱ्यांवर कारवाई करावी शेतकरी शेतीमाल विकण्यासाठी कोटेही बसेल व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना कोटे बसायचं कोटे बसायचे नाही याचा सल्ला देऊ नये जर कोयना वसाहतीतील व्यापाऱ्यांनी दादागिरी करून शेतकऱ्यांना भाजी विकण्यास मज्जाव केल्यास बळीराजा शेतकरी संघटना आणि इतर सर्व शेतकरी संघटना त्या व्यापाऱ्यांना योग्य धडा शिकवतील असा इशारा साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे एस्प्योरिनेट्यूसाठी सुनील बरीट कराड